जिल्ह्यात सात रोगांच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ जिल्ह्यातील रुग्णांमध्ये डेंग्यूसह हिवतापाची लक्षणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडीसह खासगी रुग्णालयातील ओपीडी हाऊसफुल तापाने बुलढाणा जिल्हा फनफनला आठवड्याभरात पाच हजार नागरिकांना तापाची लागण डॉक्टर नितीन तडस जिल्हा शल्य चिकित्सक बुलढाणा यांची माहिती जिल्ह्यात सध्या वातावरणातील बदलामुळे विविध साथरोग वाढले आहेत रुग्णांनी अंगावर दुखणे काढू नये जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावा जिल्हा सामान्य रुग्णालयात आवश्यक तो औषध साठा उपलब्ध असल्याची माहिती देखील डॉक्टर नितीन तडस जिल्हा शल्य चिकित्सक बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आली आहे ऑक्टोंबर हेट सोबतच वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य आजाराचे प्रमाण मोताळा तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात वाढत असून आठवड्याभरात चार हजार आठशे त्र्याण्णव नागरिकांना तापाची लागण झाली आहे त्या मध्ये सर्दी ताप खोकल्याच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून हिवतापाचे रुग्णही जिल्ह्यात वाढत असल्याचे एकंदरीत चित्र पाहायला मिळत आहे परतीचा अधून मधून पडणारा पाऊस त्यानंतर अंगाला चटके देणारे ऊन असे वातावरण सध्या जिल्हाभरात आहे हा वातावरणातील बदल मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करणारा असून वयोवृद्धांसह लहान बालके यामुळे आजारी पडल्याचे चित्र जिल्हाभरात पाहायला मिळत आहे यामुळे खासगी रुग्णालयासह जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णाची गर्दी वाढली आहे मागील सर्दी ताप खोकला आदींसह विविध लक्षणे नागरिकांमध्ये आढळून येत असून जवळपास पाच हजार रुग्णांची तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली आहे त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले असल्याची माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली आहे आजार अंगावर काढू नका वेळीच उपचार घ्या तीन दिवसापेक्षा जास्त ताप असल्यास त्वरित डॉक्टरांचा योग्य सल्ला व औषधोपचार घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनाने करण्यात आले आहे